तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत भरपूर सारे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाची पेरणी करून झाली आहे, टोकन पद्धतीने लागवड करून झाली असेल आणि अशातच आपण एकंदरीत जर विचार केला, गेल्या काही दिवसापासून सतत पाऊस पडत होता आणि भरपूर साऱ्या शेतकऱ्यांची जी सोयाबीन पीक आहे तर ते पिवळं पडलं होतं। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण या व्हिडिओमध्ये एकंदरीत तुम्हाला समाधानपूर्वक माहिती सोयाबीन हिरवगार करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे या संदर्भात देण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर आपल्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। मित्रांनो, अगोदर जाणून घेऊया सोयाबीन पिवळं का पडू शकतं। सर्वात महत्त्वाचं कारण असतं तर ते म्हणजे सतत पाऊस पडतो। सतत पाऊस पडल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये पाणी साठून राहतं। पाणी साठून राहिल्यामुळं जे अन्नद्रव्य आहे तर ते आपल्या सोयाबीनच्या मुळाला तिथं शोषण करून घेता येत नाही आणि एकंदरीत अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं आपलं सोयाबीन पिवळं पडत असतं। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, जमिनीमध्येच अन्नद्रव्याची कमतरता असेल तरी देखील सोयाबीन पिवळं पडतं। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, कधीकधी चुनखडीयुक्त जमीन असेल, जास्तीत जास्त चुनखडीयुक्त जमीन असेल तरी देखील आपलं सोयाबीन पीक तिथं पिवळं पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, कदाचित योग्य फवारणी जर तिथं झाली नसेल तरी देखील सोयाबीन पीक पिवळं पडू शकतं। जास्तीत जास्त बुरशीजन्य रोगांचा तुमच्या सोयाबीन पिकावरती प्रादुर्भाव झाला असेल तरी देखील सोयाबीन पिवळं पडू शकतं। शेतकरी मित्रांनो, हे होते थोडक्यात अतिशय महत्त्वाचे कारण। आता आपण यापुढे जाणून घेऊया की तुम्ही याच्यावरती कशा पद्धतीने तिथं 100% नियंत्रण करू शकता। शेतकरी मित्रांनो, तुमची सोयाबीन 20-25-30 दिवसापर्यंत असेल तर तुम्हाला मी अतिशय चांगली फवारणी तिथं सजेस्ट करतो। तुम्ही त्या फवारणीचा जर आपल्या सोयाबीन पिकावरती अवलंब केला तर निश्चितच खूप चांगल्या प्रकारे आपल्याला तिथं रिझल्ट पाहायला मिळेल। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या सोयाबीन पिकाला अजूनही खत व्यवस्थापन केलं नसेल तर निश्चितच सुरुवातीच्या 20-25 दिवसाच्या आतमध्येत सोयाबीन पिकाला खत व्यवस्थापन करून घेणं खूप गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, फवारणीचा जर विचार केला तर आपल्याला जे चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट असतात तर त्याचा फवारणीमध्ये वापर करणं खूप गरजेचं आहे। आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, 20-25-30 दिवसापर्यंत आपण जे 3-19 ज्याला आपण 19-19 या विद्राव्य खताची देखील फवारणीमधून वापर करणं खूप गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, एकतर तुम्ही चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट वापरा किंवा जे RCF कंपनीचं मायक्रोला या नावाने एक लिक्विड स्वरूपातलं मायक्रोन्यूट्रिएंट उपलब्ध आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध आहे, तर याचा तुम्ही फवारणीमधून वापर करू शकता। शेतकरी मित्रांनो, याच फवारणीमध्ये तुम्ही खोडकिड्यासाठी, खोडमाशीसाठी, चक्रीभुंग्यासाठी एक चांगल्या दर्जेचं कीटकनाशक देखील तिथं वापरू शकता। परंतु आपला प्रश्न फक्त सोयाबीन पिवळे का पडते त्याच्यावरती फवारणी कोणती घ्यावी। निश्चितच 3-19 या विद्राव्य खताची प्रति एकरासाठी 1 किलो फवारणीमधून वापर करायचा आहे आणि त्याच्यासोबतच प्रति एकरासाठी 400 मिली जे मायक्रोला हे मायक्रोन्यूट्रिएंट येतं तर याचा वापर करायचा आहे। प्रति 20 लिटरचा पंप असेल तर 100 ग्रॅम 19-19 आणि त्याच्यासोबतच 40 मिली जे मायक्रोला येतं तर याचा आपल्याला प्रति 20 लिटरच्या पंपसाठी फवारणीमधून अवश्य वापर करा। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।